अगस्त क्रांति दिवस पर आज नई मुंबई वाशी में विचार क्रांति का उद्घोष किया गया। कार्यक्रम में बीजेपी जिलाध्यक्ष संदीप नाइक और वरिष्ठ नेता दशरथ भगत ने उपेक्षित भूमि पुत्र, जमीन मालकी हक और लोकशाही बचाओ लेखा पुस्तिका का लोकार्पण करते हुए वैचारिक क्रांति को जीवंत बनाए रखने का आह्वान किया। इस विचार क्रांति कार्यक्रम का आयोजन नई मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था के सौजन्य से किया गया था। यहाँ प्रकल्प ग्रस्त संगठनों के तमाम प्रतिनिधि और नागरिक बड़ी संख्या में मौजूद रहे। तस्वीर में दिख रही यह मशाल है विचार क्रांति की। आज 9 अगस्त क्रांति दिवस पर नई मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था के सौजन्य से वासी में इसे प्रज्वलित करते हुए भूमि पुत्रों का हक बचाने का उद्घोष किया गया। बीजेपी जिलाध्यक्ष संदीप नाइक, संस्था के अध्यक्ष दशरथ भगत, युवा नेता निशांत भगत, संदीप भगत और प्रकल्पग्रस्त प्रतिनिधियों ने यहां विचार क्रांति की इस मशाल को जलाकर प्रकल्पग्रस्तों के मसीहा दीबा पाटिल और आजादी के लिए संघर्ष का आगाज करने वालों को याद किया और उनके प्रति अपनी श्रद्धांजलि अर्पित की। सिडको एग्जीबिशन सेंटर में चले इस कार्यक्रम में संस्था के अध्यक्ष दशरथ भगत और युवा नेता निशांत भगत ने प्रकल्पग्रस्तों का मुद्दा उठाया और दीबा पाटिल के नाम पर स्वतंत्र महामंडल स्थापित करने का प्रस्ताव रखा। कार्यक्रम के संयोजक संदीप भगत ने विचार क्रांति की प्रस्तावना रखी। इस अवसर पर उपेक्षित भूमि पुत्र, जमीन मालकी हक और लोकशाही बचाओ लेखा पुस्तिका का लोकार्पण किया गया। बीजेपी जिलाध्यक्ष संदीप नाइक ने दशरथ भगत के विचार क्रांति कार्यक्रम को नई मुंबई के भूमि पुत्रों में वैचारिक ऊर्जा भरने का माध्यम बताया। उन्होंने कहा कि यहाँ नई मुंबई के सभी घटकों के हित का एजेंडा रखा गया है। दीबा पाटिल के नाम पर महामंडल की स्थापना की मांग को बल देते हुए उन्होंने कहा कि जब तक इसकी स्थापना नहीं हो जाती, हम लगातार काम करते रहेंगे। उन्होंने इस कार्यक्रम को अनूठा और आउट ऑफ बॉक्स बताया। आज 9 अगस्त, आज क्रांति दिन, नवी मुंबई शहर आणि अनेक लोकशाहीला आवश्यक असलेल्या बाबी ज्या विषयांबद्दल सहजा कोणी बोलत नाही, शहराचे प्रश्न, समाजाचे प्रश्न, हे कधीतरी आपण मांडले पाहिजे। मी व्यक्ती म्हणून हे व्यक्त केलं तर माझ्याविषयी कोण काय विचार करेल, माझा समाज याविषयी काय विचार व्यक्त करेल, ह्याचा विचार करत असताना आपण समाजाची भूमिका ही योग्य वेळी योग्य पद्धतीनं मांडली पाहिजे। आणि असं एक वेगळं म्हणजे आउट ऑफ बॉक्स असा हा कार्यक्रम दशरथजी भगत यांच्या संस्थेच्या माध्यमातून आज आयोजित केला गेला। सगळ्या पद्धतीनं शहराचं हित बघत असताना या एक वैचारिक चांगली ठेवण असलेल्या घटकांनी एकत्र आलं पाहिजे, त्यांना एकत्र आणलं पाहिजे असा एक अत्यंत उत्तम प्रयत्न आज या संस्थेच्या माध्यमातून केला गेला, घडून आणला गेला। नवी मुंबईच्या शहरातल्या प्रत्येक नागरिकाचं हित आजच्या ह्या विषयामध्ये मांडलं गेलंय, त्याबद्दल दशरथजी भगत आणि निशांतजी भगत यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं पूर्ण जीवन कालखंड, त्यांचं कॉलेजचं जीवन, त्यांचं सामाजिक जीवन, त्यांचं राजकीय जीवन आणि ह्या सर्व त्यांच्या जीवनातल्या कालखंडामध्ये त्यांनी अन्यायाविरुद्ध लढा निर्माण केला, चळवळी निर्माण केल्या। आज स्वतः मोठे व्हावं अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये कधीच नव्हते, परंतु आपल्याला मिळालेलं ज्ञान, आपला अनुभव, आपल्याला मिळालेलं पद या माध्यमातून आपण समाजाला न्याय दिला पाहिजे। फक्त आगरी कोळी समाज प्रकल्पग्रस्त नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी, ज्या चळवळींमध्ये सर्वसामान्य घटकांना न्याय मिळवून देण्याची गरज होती, त्या चळवळींमध्ये अत्यंत योग्य भूमिका, कणखर भूमिका आणि अन्यायाला न्याय मिळवून देणारी भूमिका ही स्वर्गीय दिबा पाटलांनी नेहमीच मांडली। त्यामुळे अशा व्यक्तीच्या नावानं पुढच्या भविष्यातल्या पिढीला जर योग्य दिशेनं न्यायचं असेल तर स्वर्गीय दिबा पाटील यांच्या नावानं महामंडळ निर्माण झालं पाहिजे आणि ते फक्त निर्माण न होताना त्याला भरीव तरतूद करून, त्याला अधिकार देऊन, त्या माध्यमातून आगरी कोळी समाजाचं, प्रकल्पग्रस्तांचं कुठेतरी म्हणजे न्याय मिळवून देण्याकरता भूमिका देखील बजावली पाहिजे अशी मागणी आज या संस्थेच्या माध्यमातून दशरथजी भगत आणि निशांत भगतांनी केली। नक्कीच केलेली मागणी ही पूर्ण होईल, होत नाही तिथपर्यंत याचा पाठपुरावा करणं आणि ही मागणी पूर्ण करणं याकरता आम्ही सगळेजण मिळून येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करू
ऐसा विश्वास न किसमें व्यक्त। वहीं नवीनभाई पुनर्वसन सामाजिक संस्था के अध्यक्ष दशरथ भगत ने कहा कि कहने के लिए देश में भले ही लोकतंत्र है, लेकिन नवीनभाई महानगर पालिका और सिडको में ऐसा कुछ नहीं दिखता। यहाँ लोक प्रतिनिधि नहीं है, वर्षों से चुनाव नहीं हुए हैं। दशरथ भगत ने कहा कि क्रांति दिवस पर हमने लोकशाही को खत्म करने में जुटी इसी व्यवस्था और अधिकारियों को यहां से चले जाओ का नारा दिया है। यह भूमिपुत्रों और नवीनभाईकरों को न्याय और हक दिलाने की विचार क्रांति का भी जय घोष है। चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी संदेश देतोय की या कार्यक्रमाच्या माध्यमातून की ह्या निवडणुका न घेण्यासाठी जे अयोग्य विचार आहे ते चले जा। स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकशाही बचाव, ज्यामुळे ही एक लोकशाही, स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकशाही ती वाचवावी आणि ती आभातीत राहण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक आवाज दिलेला, एक संदेश दिलेला आहे आणि महाराष्ट्रातील तमाम जे काही विविध लोकशाहीने प्रतिनिधित्वाचा जो हक्क दिलेला आहे तो हक्क अबाधित करण्यासाठी सर्वांनी ही स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्था लोकल सेल्फ गव्हर्नमेंट वाचवण्यासाठी लढा उठवला पाहिजे। आम्ही या ठिकाणी हा विषय या ठिकाणी ठेवलेला आहे। जी का पूर्ण लोकशाही मानव त्याची लोकशाही, ही सिडकोची हुकुमशाही आहे कारण तिथे लोकप्रतिनिधित्व नाही आहे। लोकप्रतिनिधी नसल्यामुळे त्या ठिकाणी सिडकोचे अधिकारी जो प्रशासक आहे ते सगळे चांगले असं नाही आहे, आलं आहे सगळे वाईट आहेत। अनेक लोक अधिकारी चांगले आहेत पण काही अधिकारी ही हुकुमशहा, म्हणजे हुकुमशहा पलीकडे ठोकशाही या प्रकारे वागतात आणि सिडको कोणाला जुमानत नाही। म्हणून जो का ऑगस्ट क्रांती दिन अंग्रेज चले जाओ, आता ही वेळ आलेली आहे की सिडको चले जाओ, हुकुमशाही चले जाओ, हुकुमशाही विचार चले जाओ। जमीन मालकी किंवा भूमिपुत्रांचे उपेक्षित भूमिपुत्र किंवा शहरा उपेक्षित शहरपुत्र किंवा झोरपट्टीचे हे सगळे घटक हे उपेक्षितच आहेत आणि ह्या उपेक्षित ठेवणारे जे काय प्रशासकीय विचार आहेत, अयोग्य विचार, चले जाओ। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।